त्यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी तयार. पहिल्या मॅचमध्ये राम माळीने 45 रन केले होते 15 बॉलमध्ये. सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळतोय विशाल, नॉन स्ट्रायकिंग एंडला राम. पहिलं षटक टाकण्यासाठी राजेश पाटील पहिला बॉल पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल घरंगडत जातोय, सीमारेषा पारच करेल, बॉल जाईल सीमा पार, रन मिळतील 4, हा चौकार. फेस करत असताना चौकारने खातं उघडलंय, बॅटिंग करत असताना बॅट्समन विशालचं. टीम शिळगाव ज्या शिळ संघाने या अगोदरच्या मॅचमध्ये 107 रन केले होते VCC उसरगरच्या विरुद्ध, तो उच्चांक होता 2019-2020 मधला, पर्व 19 मध्ये. फुलर लेनचा बॉल कव्हर्सला खेळलाय, शॉर्ट कव्हरच्या दरम्यान एक चांगला झेल, बॅट्समन आउट होतोय, विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. विक्की पाटीलने इथे पकडला हा झेल. दोन्ही संघ अत्यंत चेस करणारी टीम आहे असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण शिळ संघ एका बाजूला एक फार मोठी धावसंख्या, एक नवीन विक्रम त्यांनी स्थापित केला, दुसऱ्या बाजूला माताडी संघ जो या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतो त्यांनी सुद्धा आज अत्यंत क्लासिक स्टार्ट देत असताना एक वेगळंच क्रिकेट सकाळच्या सत्रात दाखवलं होतं. तर पहिलं षटक राजेश पाटील यांचं पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर त्यांना यश मिळतंय, मोठं यश आहे, कारण चांगला बॅट्समन, इनफॉर्म बॅट्समन विशालला त्याने आउट केलं. राम अजूनही मैदानामध्ये आहे, नवीन बॅट्समन आता दिनेश येतोय, लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे रामच्या साथीने. मागच्या मॅचमध्ये दिनेशने देखील धुव्वाधार बॅटिंग केली होती, थोडीशी घाई करायची आहे दोन्ही टीम लक्षात घ्या, कारण आपल्याला आज दोन मॅच कव्हर करायचे आहेत. ठीक 4:30 वाजता या बॉल पडलाय या मॅचचा, त्यामुळे दोन मॅच आपल्याला अगदी निर्धारित वेळेमध्ये ते कम्प्लीट करायचे आहेत. बॉलर तयार, चांगला फटका इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर पहा जज करतोय आणि जजमेंट चांगलं, बॅट्समन आउट, दिशे दिनेश बॅक टू द पॅव्हिलियन, टीमला बसतोय हा दुसरा झटका. शिफ्ट केली होती आणि आपल्या संघाला एक आता उंच धावसंख्या उभारली होती, आणि त्या संघातील या ठिकाणी आपण बघतोय दिनेश लवकर बाद झाले, अगोदर विशाल बाद झाले, आता दिनेश बाद झाले. राजेश पाटील चांगली गोलंदाजी करतायत, दोन प्रमुख फलंदाजांनी त्यांनी पाठवले. राम एका बाजूला खेळतोय, अजून स्ट्राईक मिळायचं आहे, आता ते येत आहेत स्ट्राईक एंडला, आणि रोहन त्यांना साथ द्यायला येत आहेत. योगेश पाटीलचं कौतुक व्हायला पाहिजे, काय कॅच त्याने पकडलाय, मागे धावत असताना कठीण असतं असा झेल घेणं, आणि त्याने शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि एक विलोभनीय प्रेक्षणीय कॅच त्याने पकडली. ही मोठी विकेट होती टीमसाठी. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, तिसरी विकेट याच ओव्हरमध्ये आणि ही झाली हॅट्रिक पूर्ण. काल सुनील भोईर याची हॅट्रिक पूर्ण केलं होतं, संध्याकाळच्या सत्रातच होतं, आणि आज राजेश पाटील. मी जसं उल्लेख केला काल की दुपारनंतर, लक्षात घ्या, 3:30 नंतर मुंबईमध्ये आणि उपनगरमध्ये नेहमीच बॅटिंग करणं कठीण असतं आणि गोलंदाज अक्षरशः वर्चस्व गाजवत. विसरू नका, याच कल्याण डोंबिवलीच्या लोकल बॉय विसरू नका, निलेश कुलकर्णींनी ऑस्ट्रेलियाच्या समोर अत्यंत घातक गोलंदाजी करत असताना त्यांचा फलंदाजाला बाद केलं आणि मुंबईने तो सामना जिंकला होता.
या स्पर्धेतली ही दुसरी हॅट्रिक आहे. पहा प्रेक्षक जल्लोष करतात. हॅट्रिक घेतल्यानंतर आपल्या खेळाडूसाठी टाळ्यांचा गजर होतोय. राजेश पाटील ओव्हर नंबर फर्स्ट. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तीन महत्वपूर्ण बॅट्समन, पहिले विशाल, त्यानंतर लेफ्ट हँडेड बॅट्समन दिनेश आणि त्यानंतर मागच्या मॅचचा हिरो राम माळी याला देखील आउट केलंय. त्यामध्ये दोन गोल्डन डकचे शिकार ठरलेत. दिनेश झिरोवर आउट, राम झिरोवर आउट, एक चौकानंतर आउट झाला बॅट्समन विशाल. स्कोरबोर्डवर रन आहेत 4, विकेट गमावले 3. बॅटिंग करत असताना कोळेगाव संघ आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये, माफ करा, शिळगाव हा संघ. कोळेगाव संघाच्या काल सुनील यांनी पहिली हॅट्रिक घेतली होती या स्पर्धेमध्ये. सुनील भोईर ही दुसरी हॅट्रिक आहे. कोळेगाव संघाचा कालचा खेळ खूप महत्त्वपूर्ण ठरला, खूप चांगला खेळ त्यांच्या टीमने केला. आजच्या दिवसामध्ये ही स्पर्धा कुठला संघ गाजवेल यावर सर्वांच्या नजरा असतील. रन झालेत आता स्कोरबोर्डवर 6. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना नवीन बॅट्समन आलाय महेश आणि त्याचं इथे खातं उघडलंय. नाही, चांगली कॅप्टनशिप माताडीचे कॅप्टन उमेश पाडळ यांच्या मार्फत, कारण पहिल्या षटकामध्ये एवढे धक्के देणं आणि समोरच्या संघाला दबावामध्ये आणणं, दिस इज अ डिफरंट स्ट्रॅटेजी. महेश स्ट्रायकिंग एंडला पहा, रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता, पहिलेच मन बनवलं होतं हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, खराब स्ट्रोकचं सिलेक्शन आणि त्याचमुळे अंपायरचा इशारा. पहिला षटक इथे संपतंय. पहिल्या ओव्हरमध्ये रन खर्च झालेले आहेत 6, 3 विकेट म्हणजेच हॅट्रिक इथे नोंदवली आहे. ही या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक होती आणि राजेश पाटील ठरलेत ते प्रमुख बॉलर. नक्कीच अभिनंदन आहे राजेश पाटील यांचं. काल या ठिकाणी सुनील भोईरनी हॅट्रिक पूर्ण केलं होतं आणि आज राजेश, म्हणजे दोन हॅट्रिक आतापर्यंत आपल्याला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये बघायला मिळालं. काल एक आणि आज मागच्या वर्षी 6 हॅट्रिक बघायला मिळतो. 52 चित्र तुम्ही बघू शकता ज्या नावाने स्पर्धा खेळली जाते. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडानगरी म्हणून सुद्धा इसवा मैदान ओळखलं जातं. त्यांच्याच नावाने स्पर्धा मागच्या 19 वर्ष तुम्ही बघताय. आणि दुसरी गोष्ट असं आहे की मागच्या वेळेला अर्धशतक आपल्याला बघायला मिळतं तिसऱ्या दिवशी, मात्र अजूनही अर्धशतक या ठिकाणी मागच्या 2 दिवसात आपल्याला बघायला मिळालेलं नाही आहे. तर पहिल्या पावर प्लेमध्ये दावा आलेत 6, चांगली गोलंदाजी, चांगली कॅप्टनशिप उमेश पाटील यांच्या मार्फत, विश्वास जिंकतोय राजेश पाटील. आणि आता गोलंदाजाकडे येतोय तो पुष्पक ठाकूर. एक चांगला बॉलर आहे पुष्पक. आयोजकांच्या वतीने देखील हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते मात्र दिलं जाईल राजेश पाटील यांना. या स्पर्धेतली ही दुसरी हॅट्रिक होती स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडानगरीमध्ये. आज आपण पाहतोय हा एक मोठा सामना आहे माताडी विरुद्ध शीळ या दोन टीमच्या दरम्यान. या अगोदरची दुसऱ्या फेरीची पहिली मॅच जिंकली आगासन टीमने, नारिवली टीमला त्यांनी पराभूत केलंय. शॉर्ट बॉल होता, हुक केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल बॉल, सीमारेषा पार. पाहूया अंपायरचा इशारा, रन मिळतील 4, हा चौकार. लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानामध्ये खेळतोय रोहन. रोहनच्या बॅटमधून हा चौकार. महेशने खातं उघडले स्वतःचं 2 रनवर, तो देखील खेळतोय. रन झालेत आता स्कोरबोर्डवर मॅजिकल फिगर 10 मध्ये. पहिलं षटक संपलंय, दुसऱ्या षटकातला इथे सुरुवात झाली आणि इथे पहिलाच बॉल खराब टाकला. हाफ ट्रॅकर होता, त्यावर तुटून पडलाय बॅट्समन रोहन. दुसरा बॉल थोडासा ओव्हर पिच होता, पुढे टाकला होता. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न देखील करण्याचा निर्णय होता परंतु त्यानंतर बीट झालाय बॅट्समन. चांगली बॉलिंग, चांगली बॉलिंग इथे करत असताना ओव्हर नंबर सेकंडमध्ये पुष्पक. पहिलं षटक राजेशने हाताळलं, एक्सपिरियन्स पूर्णपणे झोकून दिला त्या ओव्हरमध्ये. विकेट मिळवले 3 आणि तिन्ही महत्त्वपूर्ण बॅट्समन विशाल, राम आणि दिनेश यांना त्याने आउट केलं. सेकंड ओव्हरमध्ये देखील थोडासा दबाव आहे शीळ संघावर. यावेळेला उडवलाय बॉल, लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने, डीप मध्ये फिल्डर आहे. जजमेंट चांगलं, व्हॉट अ कॅच, बॅट्समन आउट. आदेश शेलारने पकडला हा झेल, चौथा झटका बसतोय. रोहन बॅक टू द पॅव्हिलियन. प्रेक्षक डान्स करतायत बघा, जबरदस्त नृत्य चालू आहे, जल्लोष चालू आहे. यालाच म्हणतात स्वर्गीय रतनबाबा पाटील स्मृती चषक. आदेश ज्या पद्धतीने धावत आले, शेवटच्या क्षणापर्यंत जज करत होते, हात आधीच वरती घेतला होता त्यांनी, बघू शकता स्लो मोशनमध्ये आमच्या कॅमेरामॅननी तो दाखवलं आहे. तर पुष्पक ठाकूरला पहिला चेंडू थोडा खराब होता, शॉर्ट ऑफ लेंग टाकला, अँगल करायला गेले आणि त्याचा पूर्ण समाचार घेतला फलंदाजाने. त्याच्यानंतर मात्र साईड चेंज केली, साईड चेंज केल्यानंतर चांगल्या पद्धतीने फॉर्ममध्ये येत आहेत आणि 3 चेंडूंमध्ये आत्तापर्यंत त्यांनी 4 धावा दिलेत आणि 1 गडी बाद केले. कृणाल खरोखर चांगली बॉलिंग करत असताना पहिला बॉल थोडासा खराब टाकला परंतु त्यानंतरचे दोन्ही बॉल अक्षरशः आउटसाइड ऑफ स्टंप फुलर लेनचे होते, बीट करणारे होते बॅट्समनसाठी आणि त्यानंतर टेस्ट घेतली बॅट्समनची त्या दोन्ही बॉलने आणि त्यामध्ये यश मिळालं पुष्पक ठाकूरला.
फिल्डिंगमध्ये देखील चांगलं प्रदर्शन झालं. आदेशने वेल जस्ट कॅच तिथे पकडली. स्ट्रायकिंग एंडला आलाय नवीन बॅट्समन खेळण्यासाठी. ऑन साईडला पाठवलाय, स्क्वेअर लेग बाउंड्रीलाईनच्या दिशेने बॉल जाईल सीमा पार, रन मिळतील चार, हा चौकार. ज्या शील संघाने पॉवर प्लेमध्ये कुणाल 40 धावा कुठल्या होत्या त्या शील संघाला या ठिकाणी स्ट्रगल कराव्या लागतात रनसाठी. वेळ बदललाय, काळ बदललाय, टीम बदलली आणि समोर बॉलिंग करत असताना खूप चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन झालंय विरोधी टीम म्हातारडीकडून आणि त्याचमुळे थोडंसं बॅकफुटवर खेळताना दिसतोय शील हा संघ. चार विकेट त्यांनी गमवलेत. पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, अगदी बंदुकीतून गोळी निघावी तसा हा बॉल बॅट मधून निघाला. स्क्वेअर लेग सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार महेशच्या बॅट मधून. थँक्यू. पहा या स्पर्धेचे शिल्पकार आपल्या स्क्रीनवर आहेत, त्यांच्याच बरोबर अनंत पाटील देखील आहेत, काशीनाथ पाटील देखील आहेत आणि आपण पाहतोय विनोदजी रतन पाटील यांना जे या स्पर्धेचे शिल्पकार आहेत नेहमीच एका चांगल्या भूमिकेमध्ये ते असतात, आनंद घेतात या मॅचचा. महत्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी कारण एक एक सामना जिंकलाय म्हातारडी आणि त्याचबरोबर शील संघाने. लोअर फुलटोस बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा, पूर्णपणे यष्ट्यांच्या अगदी जवळून जातोय बॉल, त्यामुळे समर्थकांमध्ये देखील एक वेगळा उत्साह होता की हा जर बॉल यष्ट्यांना हिट झाला असता तर आणखीन एक विकेट त्यांना मिळाली असती, परंतु तसं झालेलं नाहीये. जर तरचा खेळ म्हणजेच क्रिकेट आणि इथे मात्र षटकाची समाप्ती होते. दोन ओव्हरचा खेळ इथे संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले होते 6, विकेट मिळवले होते 3, बॉलिंग केली होती राजेश पाटीलने. दुसऱ्या ओव्हरमध्ये पुष्पकने षटक टाकलं, रन खर्च केले 12, विकेट मिळवली 1, म्हणजेच दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेत स्कोरबोर्डवर आतापर्यंत 18. 9 सरासरी ठेवली आहे, म्हणजे मागच्या वेळेला पॉवर प्लेमध्ये 40 धावा केल्या होत्या, यावेळेला या ठिकाणी आपण बघतोय मैदानावर 18 धावा आलेले आहेत. मग त्याच्यासाठी 4 मोहरेसुद्धा मोजावे लागले हे टळक वैशिष्ट्य आहे आणि या ठिकाणी नक्कीच कॅप्टनचं अभिनंदन करीन म्हातारडी संघातील ज्या पद्धतीने त्यांनी कॅप्टनशिप केली. आणखी एक गोष्ट वैशिष्ट्य असं आहे की ज्या पद्धतीने पुष्पकने सुरुवात केली, थोडासा जोशवर कंट्रोल केला, ॲक्युरेसीवर भर दिलं तर या मुलाचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं. नक्कीच यंग आहेत, यंग टॅलेंटेड आहेत, त्यामुळे जोश जास्त असू शकतो, मात्र त्याने ॲक्युरेसीवर भर देणं अत्यंत आवश्यक आहे. चला तर दोन ओव्हरचा खेळ इथे संपलाय. स्कोरबोर्ड रन आहेत 18-9 सरासरीने. थोडीशी घाई करावी लागेल, अंपायर तुम्ही देखील थोडंसं लक्ष द्या या मॅचमध्ये कारण महत्वाच्या दोन मॅच आम्हाला कव्हर करायच्या आहेत आज कुठल्याही परिस्थितीमध्ये. बोला तयार, ओव्हर नंबर 3 खेळ आता सुरू होईल. राजेश पुन्हा एकदा आलाय बॉलिंग करण्यासाठी, पॉईंटला दिशा दिली, तत्पूर्वी 1 रन इथे कम्प्लीट केली जाते. बॅट्समन होता हेमंत, हेमंतचं इथे खातं उघडेल सिंगलने, रन झालेत 19-19. राजेश हा बॉलर या स्पर्धेतला दुसरा हॅट्रिक घेणारा बॉलर ठरलाय, ज्या बॉलरने आता नुकतीच हॅट्रिक संपन्न केली पहिल्याच ओव्हरमध्ये टीम शील विरुद्ध. राजेश पाटील पुन्हा एकदा तयार. हा लोअर फुलटोस होता, रिव्हर्स खेळला डीप बॅकवर्ड पॉइंटला, फिल्डर नाही त्याचा फायदा मिळेल, रन मिळतील 4 आणि हा चौकार जातोय बॅट्समन महेशच्या खात्यामध्ये. तेवीस रन झालेले आहेत स्कोरबोर्डवर. आमच्याबरोबर गुणलेखक म्हणून भूमिका पार पडत आहेत नरेश पाटील, खूप चांगली भूमिका त्यांनी देखील बजावली आहे. राजेश पाटील मगाशी होते, उदय मुंडे मगाशी होते, राजदीप चौधरी हे जे सर्व गुणलेखक आहेत खूप महत्वाची भूमिका आमच्याबरोबर पार पाडत आहेत या स्पर्धेमध्ये, त्यांचं देखील स्वागत आहे. बॉलर तयार, ओव्हर द विकेट राजेश. पुन्हा एकदा तेज चित्र, यावेळेला प्रॉपर टायमिंग, बॉल चालला डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, अंपायरचा इशारा हा षटकार. काय बॅटिंग इथे करतोय, लाजवाब खेळ, सलग चौकार आणि त्यानंतर येतो एक मोठा फटका षटकार.
नक्कीच चांगली जबाबदारी पार पाडत आहेत महेश मिडल ऑर्डरमध्ये नंबर 5 आले हेमंत आपले हेमंत पावशे जे कॅप्टन आहेत त्यांच्या संघाचे त्यांच्याबरोबर चांगली पार्टनरशिप केली आतापर्यंत 15 धावांची आणि एक दोन फलंदाज प्रयत्न करतात शिव संघासाठी धाबा मिळवून देण्यासाठी लाजवाब खेळ पुन्हा एकदा प्रयत्न तोच आहे यावेळेला बीट केलंय राजेश पाटीलने म्हणता येईल या खेळीसाठी यू डोंट प्ले फॉर द क्राऊड यू प्ले फॉर द विलेज गावासाठी खेळा अगदी दमदार खेळ पाहिलं होतं टीम अडचणीमध्ये आहे आपलं गाव थोडंसं अडचणीमध्ये आहे क्रिकेटच्या माध्यमातून अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला तुम्ही मैदानामध्ये जाता सर्वस्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेता आणि त्यानंतर अशी बॅटिंग करता तर नाव चर्चेमध्ये राहतं तुमचं वेल प्लेट खूप चांगला खेळ करत असताना बॅट्समन महेश मैदानामध्ये याही वेळेला तोच प्रयत्न फिल्डर ठेवलाय आता डीपमध्ये डीप बॅकवर्ड पॉईंटला जोपर्यंत जाईल तिथे फिल्डर संकेत तोपर्यंत 2 रन मिळत आहेत बॅट्समन महेशला रन झालेत आता 31 रन मिळाले 2 रन झालेत 31-31 आयोजकांकडून 2000 रुपयाचं पारितोषिका आहे राजेश पाटील यांच्यासाठी ज्यांनी हॅट्रिक घेतली या स्पर्धेमध्ये यावेळेला फुल टॉस होता तो देखील बॉल पाठवला डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने संकेत तिथे आहे परंतु तो थोडासा पुढे आलाय चूक करतोय मोठी चूक ही घोड चूक होईल बॉल जाईल सीमा पार रन मिळतील 4 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत स्कोरबोर्डवर आतापर्यंत 35-35 यस डीजे ते 3 चालू राहू द्या म्युझिक चंदू अत्यंत सुंदर पद्धतीने 35 धावा आतापर्यंत आलेले आहेत 9 आपण बघतोय जवळजवळ 12 सरासरी 11.90 सरासरी पहिल्या षटकात 6 धावा दुसऱ्या षटकात 12 तिसऱ्या षटकात 17 राजेश पाटील यांचा कोटा संपतोय 2 षटक काय निर्धार आहे धावा झाले 23 गडी बाद केले त्याने एकंदरीत 3 पहिल्याच षटकात त्याने हॅट्रिक साधलं होतं अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि महेश आणि हेमंत पावचे या ठिकाणी बघायचं ते कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी धावा करत आहेत आपल्या संघासाठी आणि संघाला कुठपर्यंतचा गुलाबी हवा आपण येऊ द्या 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय थँक्यू चंदूजी फुडाने 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत स्कोरबोर्डवर 35-35 चौथं षटक आता सुरू होत आहे आमच्या मुख्य व्यासपीठ एनकडून बॉलिंग केली जाते आणि बॉलिंग माकवर आलाय प्रणव शेलार स्ट्रायकिंग एंडला खेळतोय प्रणव शेलारच्या विरुद्ध हेमंत नॉन स्ट्रायकिंग एंडला महेश हेमंतसाठी हा बॉल एज घेतली आहे विकेट किपर बॉलच्या खाली येतोय जावं लागेल हेमंतला पॅव्हिलियनच्या दिशेने आणखीन एक झटका बसतोय टीम शिळगावला कॅप्टन बाद होत आहेत पार्टनरशिप ग्रो होते असं वाटत होतं दोघांमध्ये 25 धावांची पार्टनरशिप झाली चौथाकडे धावर बाद झाला होता त्याच्यानंतर महेश आणि तसंच हेमंत पावशाने धाव फलकाला थोडासा आकार दिला आणि असं वाटलं होतं की स्लॉग ओव्हरला आता अटॅक करतील आणि त्याच वेळेला त्यांना बाद करण्यामध्ये या ठिकाणी प्रणव शेलार अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत पार्टनरशिप तर बिल्ड झाली सर परंतु त्या पार्टनरशिपमध्ये फक्त 1 रन ही हेमंतची होती आणि त्या पार्टनरशिपमध्ये पूर्ण सूत्र आपल्या खांद्यावर घेतली होती महेशने खूप चांगली बॅटिंग त्याने केली होती आणि असं वाटत होतं की आता डेथ ओव्हरमध्ये जे 12 बॉल जे पडतील त्यावर तुटून पडतील हे दोन्ही बॅट्समन परंतु हेमंत पावशे ते आउट झाले महत्त्वाच्या क्षणी येथे एक चांगला ब्रेक थ्रू देत असताना बॉलर प्रणव शेलार प्रणव पुन्हा एकदा तयार आता स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन अक्षय नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन महेश महेशला थोडीशी वाट पाहावी लागेल संघर्ष करावा लागेल असं वाटतंय बॉलर तयार ओव्हर द विकेट शॉर्ट बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये सरळ जाऊन विसावतोय थोडासा चकित झाला असेल बॅट्समन कारण पहिलाच बॉल तो देखील हाफ ट्रॅकर बीट झालाय या बॉलवर चांगली बॉलिंग करत असताना प्रणव शेलार अजूनही या इनिंग मधला 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे रन झाले 35 कितपर्यंत टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न होईल ओ गुड डिलिव्हरी प्रणव शेलार अपकमिंग यंगस्टर लाईन अँड लेंग टेबल असताना स्लॉग ओव्हर्स मध्ये लागोपाठ डॉट पहिल्या चेंडूत विकेट नंतर डॉट नंतर डॉट 3 चेंडूंमध्ये एकही धाव दिलेला नाही आहे सलग 3 डॉट बॉल आता इथे आलेले आहेत पहिल्या बॉलवर विकेट त्यानंतर 2 सलग डॉट बॉल
या वेळेला टायमिंग चांगलं जुळलंय आणि बरोबर हवेच्या दिशेने बॉल जातोय मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे. रन मिळतील 6 षटकार. अखेर कोंडी इथे फोडली आहे. बॅटिंग करत असताना अक्षयने 3 बॉल त्याने फेस केलेत आणि तिसऱ्या बॉलवर त्याच्या बॅटमधून हा षटकार येतोय. अक्षय पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. रन झालेत 41. हा देखील बॉल उंच गेलाय. टायमिंग जुळलं, बॉल गेलाय सीमा पार. रन मिळतील 6. बॅक टू बॅक दुसरा षटकार. क्लासिक बॅटिंग अक्षय मार्फत. डॉट गेले नक्कीच, लागोपाठ 2 डॉट गेले त्यांच्या समोर. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, सातत्याने प्रेरणा देत आहेत महेश त्यांना, जे 26 या धावसंख्येवर खेळत आहेत. मॅग्निफिसंट बॅटिंग. आणि त्या 2 डॉट कव्हर करत असताना तब्बल 12 धाबा कुठल्या आहेत 2 चेंडूंमध्ये. या ठिकाणी धावसंख्येला फुल होत आहेत. धावसंख्या गेली आता 47. हाय अँड हँडसम षटकार. काय उंची गाठली या षटकाराने, काय बॅटिंग करतोय. बॉल तयार. पुन्हा एकदा राऊंड विकेट. हाई बॉल 100 खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने राहुल द्रविड कक्ष तिथे आहे, तिथे रन मिळतात 4. मला आठवण करून दिली रिकी पॉन्टिंगची, अक्षरशः असाच बरसला होता वर्ल्ड कप 2003 मध्ये. 100 स्ट्रोक देखील त्याच्या बॅटमधून आले. त्यानंतर भरपूर चर्चा झाल्या की रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग तर नाही ना, त्यामुळे 349 आपल्याला एक मोठं डोंगर दिलं त्यांनी. मॅग्निफिसंट बॅटिंग. 3 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा कुठलेले आहेत अक्षरशः. अक्षयनी 2 डॉट गेल्यानंतर आणि या 2 डॉट किती मागत पडलेत लक्षात येत असेल गोलंदाजासाठी. प्रणवने विकेट नक्कीच काढले पहिल्या 3 चेंडूंमध्ये आणि 2 डॉटसुद्धा टाकले होते. म्हणतात नंतर बघतो आपण 16 धावा कुठले गेलेत आणि त्या प्रणवचं प्रत्युकरण साफ बिघडून जाते. 1 षटक 16 धावा 1 गडी बाद आणि एकंदरीत 4 षटकांत धावसंख्या झाली 51 सरासरी 12.5 रुपयाने. 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50 रन कम्प्लीट झालेले आहेत. बॅटिंग करत असताना शीळ या टीमच्या रन झालेत 51. 51 स्कोरबोर्डवर लॉस ऑफ 5 विकेट. अजून 10 रन जर ॲड झाले तर हा सामना अत्यंत रंगतदार होणार आहे. उमेश पाटीलच्या हातामध्ये शेवटचं षटक इथे सोपवण्यात आलंय. 10 रन अगदी बरोबर तुम्ही सांगितलं, कारण 60-62 पर्यंत ज्या वेळेला धावसंख्या जाते त्यावेळेला सेकंड इनिंगमध्ये कठीण जातं बॅटिंग करणाऱ्या टीमला चेस करण्यासाठी या रन. परंतु क्रिकेटच्या पटलावर कुठलंच टार्गेट तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. मग अशी उल्लेख केल्याप्रमाणे साऊथ आफ्रिकन टीमने 434 रनचं टार्गेट अवघ्या 3.5 तासामध्ये चेस केलं 438 रन करत असताना. हर्षल गिब्स, मार्क बाउचर काय बॅटिंग केली होती त्यांनी त्यावेळेला. या मॅचमध्ये पाहूया टार्गेट काय सेट होईल शिळगाव टीमच्या माध्यमातून. ही 30 टीम आहे शिळ टीम, ज्या टीमने या अगोदरच्या मॅचमध्ये 107 रनचा डोंगर उभारला होता. वेळेच्या मर्यादा आहेत लक्षात घ्या अंपायर, आम्ही पुन्हा पुन्हा वारंवार सांगतो या टीमला वेळ थोडासा कमी घ्या. बॉल तयार. राऊंड विकेट. पहिल्यांदाच मन बनवलं होतं की रिव्हर्स खेळायचा आहे, LBW स्वरूपामध्ये बॅट्समन आउट आणि ही एक मोठी विकेट आहे. महेश बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे 11 चेंडूमध्ये 26. एकदा टाळ्या येऊ द्या महेशसाठी. इज अ की मॅन ज्यांनी परिस्थिती सांभाळली शिळ संघासाठी फायटिंग स्पिरिटमध्ये, किलिंग इन्स्टंटमध्ये. आणि धावपाल अलत ठेवलं त्या ठिकाणी आणि त्याच्यावर त्यांचे कॅप्टन होते आणि त्याच्यानंतर साथ दिली अक्षय यांनी. कौतुक महेशचं देखील व्हायला पाहिजे, कौतुक व्हायला पाहिजे ड्रीम मेकर डान्स अकॅडमीचे सर्वच आमचे शिलेदार श्याम पाटील आणि त्याचबरोबर किशोर ठोकर, त्यामध्ये सहभागी आमचे सर्वच नृत्य कलाकार. बॉल तयार. राऊंड विकेट. बॉल हवेत खेळलाय, स्वतः विकेट कीपर धावतोय आणि त्याचबरोबर शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर. दोघांमध्ये झाली टक्कर आणि त्याचा फायदा इथे मिळतोय. 2 रन इथे ॲड होतील. कुठेतरी कॉल करणं महत्त्वाचं होतं, ही माझी कॅच आहे असं सांगणं महत्त्वाचं होतं. दोन्ही खेळाडू एकमेकांवर डायरेक्ट धडकले सर. हो भरपूर असं इंटरनॅशनल लेवलला सुद्धा बघतो, इट्स माय कॅच यू हॅव टू कॉल आणि जो पहिला कॉल करतो त्याची ती जबाबदारी असते, बाकीच्यानी बाजूला व्हायचं असतं. जर तुम्ही कॉल नाही केलं तर ऍक्सिडेंट प्रोन होण्याची शक्यता असते. रन झालेत स्कोअर बोर्डवर 53-53. शेवटचं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. उमेश पाटील इथे बॉलिंग करतात.
यावेळेला ओव्हर पिच बॉल होता, बॅटची कडा घेऊन बॉल जातोय पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु पॉइंटमध्ये फिल्डर आहे तिथे, फक्त सिंगल मिळेल. खूप चांगली फिल्डिंग तिथे राजनकडून होते आणि या सिंगल नंतर रन झालेले आहेत 54. षटक क्रमांक चालू असताना हे पाचवं अंतिम षटक या पहिल्या इनिंग मधलं. स्ट्रायकिंग एंडला अक्षय, बॉल हवेत खेळलाय अक्षयने, मिड ऑफला फिल्डर आहे, जज करतोय परंतु कॅच ड्रॉप. दोन रन तिथे ऍड होतील. राजेश पाटील हॅट्रिक वीर, त्यांच्याकडून तिथे कॅच ड्रॉप होते, दोन रन इथे मिळतील अक्षयला. अक्षयच्या खात्यामध्ये या दोन रन ऍड झाल्यानंतर रन झाले स्कोरबोर्डवर अप तक 56. चांगली बॅटिंग इथे केली, पहिल्या ओव्हरमध्ये रन कमी होते, स्कोरबोर्डवर तीन विकेट गमावले होते, 6 रन होते, परंतु त्यानंतर 56 रन. हा शॉर्ट बॉल होता आउटसाइड ऑफ स्टंप, अंपायर आता इशारा करतात हा वाईट बॉल असेल, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. पहिला वाईट बॉल या इनिंग मधला, रन झाले 57. अक्षय खेळतोय 18 या आकड्यावर. आतापर्यंत बॉल त्याने फेस केलेत मॅचमध्ये 6, म्हणजे 300 स्ट्राईक रेट त्याचा आहे. चांगली बॅटिंग करत असताना अक्षय, अजूनही या ओव्हरचा विचार केला तर दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे, एक तरी मोठा स्ट्रोक पाहिजे, परंतु विरोधी टीम विचार करत असेल इथे विकेट पाहिजे आम्हाला. अक्षयची जो इनफॉर्म बॅट्समन आहे 300 स्ट्राईक रेटने खेळतोय, 6 बॉल फेस केलेत 18 रनवर नॉट आउट. हा बॉल हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे कव्हर्सला, पुन्हा एकदा खूप चांगली फिल्डिंग तिथे होते. अक्षयच्या खात्यामध्ये फक्त एकच रन जाईल, रन होत आहेत 58. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधला. यानंतरच्या मॅचसाठी टॉससाठी यायचंय टीम वाकळण आणि पडलेगाव. आदर्श पडले त्याचबरोबर वाकळण, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. निशांत 11 वाकळण आणि आदर्श 11 पडले. राउंड विकेट, हा बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय, क्लीन बोल्ड होतोय बॅट्समन शेवटच्या बॉलवर, आणि अशा पद्धतीने पहिलं सत्र इथे संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टीम शिळगाव ने धावसंख्या उभारली स्कोरबोर्डवर 58-59 रनचं लक्ष आहे. मातार्डी टीम समोर कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल परिवर्तन. या आपण ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये आणखीन एक चांगला आवाज, ज्या आवाजाने ही स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडानगरी अक्षरशः दुमदुमून सोडली आहे समालोचनाच्या माध्यमातून. या आपण ऐकूया बाळसुब्रमण्यम अय्यर सरांना. यानंतरच्या इनिंगचं धावतं समालोचन घेऊ, तत्पूर्वी जाऊया चंद्रकांत फुटाणे यांच्याकडे, एक चांगलं संगीत घेऊन ते येतील. टॉससाठी आम्ही आमंत्रित करतो, हा शेवटचा कॉल असेल वाकण आणि पडलेगाव. दीपकजी भोईर जे बेतवड्याचे आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत यानंतरच्या मॅचचा. येस चंदूजी, चला फिल्डिंग करण्यासाठी आपल्याला मैदानामध्ये जायचंय. टीम शीळ यानंतरच्या मॅचमध्ये खेळताना दिसतील दोन टीम, वाकळण आणि पडले. त्यादरम्यान टॉस इथे झालाय, ती असेल शेवटची मॅच. टॉस जिंकलाय वाकळण टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय वाकळण संघाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे यानंतरच्या मॅचच्या दरम्यान. या आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया बाळसुब्रमण्यम अय्यर सरांचा आवाज. सो 59 टू विन, 59 धावा करायचे आहेत 5 षटकामध्ये. आस्किंग रनले 11.80. ज्या शिळगावाने सगळ्या 107 धावा केल्या, एक मोठं विक्रम केलं ओव्हरऑल मागच्या 19 वर्षामधलं जुनं विक्रम त्यांनी मोडलं मोठा गाव या संघाच्या 99 धावांचं, आणि त्या शिळगावला स्ट्रगल करावं लागलं. मात्र नक्कीच मी महेश कौतुक करेन ज्यांनी खूप चांगली बॅटिंग केली, आणि तसंच अक्षयनेसुद्धा चांगली बॅटिंग केली, आणि महेश आणि हेमंतमध्ये जी पार्टनरशिप झाली त्याच्यामुळे धावसंख्येला कुठेतरी आकार मिळाला. सुरुवातीला महत्त्वाचे फलंदाज राम आणि दिनेशने ज्यांनी 78 धावांची पार्टनरशिप केली ते लवकर बाद झाले आणि त्यामुळे परिस्थिती गंभीर झाली. मात्र
फायटिंग टार्गेट आहे. बघायचं आघाडीची जोडी मैदानावर उतरते या ठिकाणी आणि सामना बघायचा 11.80 आस्किंग रन रेट आहे आणि माताडी संघ कुठल्या पद्धतीने या ठिकाणी प्रत्युत्तर देते हे बघावं लागेल. फास्ट खेळायचं आहे विनोजी यांचं आमच्याकडे सूचना येतोय. विनोजी रतन पाटील यांचं दोन्ही संघ नायकांना विनंती आहे, उमेश पाटील आणि तसंच आमचे हेमंत पावशे यांना सूचना आहे फास्ट खेळा. माताडीचा संघ असं आहे, उमेश पाटील, प्रणव शेलार, पुष्पक ठाकूर, राजेश पाटील, आशीर्वाद पाटील, आदेश शेलार, आकाश शेलार, राजन पाटील, योगेश पाटील, विकी पाटील आणि शुभम शेलार. सामना सुरू करा, फास्ट खेळा. आकाश आघाडीला आलेत आणि राजेश पाटील आकाश आणि आशीर्वाद आलेत. पहिला चेंडू मिडल स्टंपवर ऑफ साईडला वळवलाय शॉर्ट थर्डमॅनला. गोलंदाज आहेत रोहन अलिमकर. एक अलिमकर मुंबईच्या टीममध्ये पण आहेत. स्ट्राईकवर आशीर्वाद लिटल मास्टर. शफल झाले उजव्या स्टीच्या बाहेर निघाले. फुल टॉस होता, ऑन साईडला पुल केला अफाम आणि चेंडू ट्रॅव्हल होते चार धावांसाठी. लेंथ लवकर ओळखतात, फुटवर्क चांगलं, टायमिंग सुंदर आणि चौकार आणि धावसंख्येला पुढे सरकवत आहेत. पाच या धावसंख्येवर फायटर आहेत आशीर्वाद. सहजासहज सामना सोडत नाहीत. मागच्या सामन्यातसुद्धा ज्या पद्धतीने ते नंतर अटॅक करत होते आवश्यक आहे. लिमिटेड डोसमध्ये तुमच्याकडे जर फायटिंग स्पिरिट नसेल तर अशक्यप्राय गोष्ट होऊ शकते आणि फायटिंग स्पिरिट असेल तर तुम्ही किलिंग इन्स्टंटच्या माध्यमातून लढावृत्तीच्या माध्यमातून समोरच्या संघाला दबावामध्ये आणू शकता. सामना सुरू करा, फास्ट खेळा. दोन्ही कॅप्टन उमेश पाटील, हेमंत पावशे सूचना आहे फास्ट खेळा. इट इज अ रिक्वेस्ट, वन मोर मॅच आहे तो एक सामना ठेवायचा नाही आहे, पूर्ण करायचा आज. आजचा सूर्यास्त आहे 6:21. रिदममध्ये चुकलेत रोहन अलिमकर. सुनील मनोहर गावस्कर स्टँड बघताय तुम्ही, त्यांच्या चिरंजीवाचं नाव रोहन गावस्कर. रोहन कनाय एक मोठे क्रिकेटर होते वेस्ट इंडीजमध्ये, त्याच नावावरून प्रेरणा घेऊन सुनीलजींनी ते नाव आपल्या चिरंजीवाचं ठेवलं. समालोचकसुद्धा आहेत ते. ऑन साईडला प्लेस केलं, कोणी नाही आहे सर्कलच्या आतमध्ये. डीपमधून यावं लागेल त्या ठिकाणी फिल्डरला. फिल्डर आहेत महेश. ब्युटिफुल बॅटिंग. परिस्थिती गंभीर असताना खेळतो तो जिनियस, परिस्थिती गंभीर असताना खेळतो ते कॅलिबर बॅटिंग. म्हणून सचिनला एवढं प्रेम आहे, राहुलला एवढं प्रेम आहे. ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध 281 धावा राहुल आणि लक्ष्मणची जोडी कोण विसरू शकेल, काय बॅटिंग केले. ओ क्लीन बॉल पायाच्या मागून तिसऱ्यांदा या स्पर्धेमध्ये बघायला मिळालं. काल दोनदा असं बघायला मिळालं होतं आणि पायाच्या मागून बोल्ड काढलं आहे रोहन अलिमकर यांनी आणि त्यामुळे पहिला धक्का या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आमच्या अंश डीजेच्या चंद्रकांत फुटाणे यांना विनंती करतो. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकचं जे टायटल सॉन्ग आहेत, दोन गाणे आपण बनवलेत, ते दोन गाणे येऊ द्या शेवटच्या टप्प्यात. दादांचं आगमन, आदरस्थान, श्रद्धास्थान आमचे या स्पर्धेचे मार्गदर्शक, या स्पर्धेचे शिल्पकार माजी आमदार माजी श्री रमेशजी रतन पाटील. दादांच्या प्रेरणेकडूनच आम्ही सातत्याने या ठिकाणी येतोय कॉमेंट्रीला आणि दादांचं आगमन, दादांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम. दादांच्या माहितीसाठी म्हातारडी आणि शिवळ असा सामना चालू आहे. चेंडू अवैध खेळले जेल असणार आणि दुसरा फलंदाज बाद. हॅट्रिकच्या मार्गावर रोहन. दादांच्या माहितीसाठी आज हॅट्रिक बघायला मिळालं. दादांच्या माहितीसाठी शिवीर संघाने सगळ्यात मोठी धावसंख्या स्पर्धेतली उभारली 107 धावा.
जुना विक्रम मोठा गावचा 99 धावांचा विक्रम त्यांनी मोडला 19 वर्षामधला आणि एक नवीन विक्रम त्यांनी स्थापित केला 107 धावांचा. मात्र या दुसऱ्या सामन्यात मात्र शिरी संघाला झगडावं लागलं. 58 धावा ते करू शकले, त्याचं कारण माताडी संघातील गोलंदाज. तसंच दादांच्या मातेसाठी पॉवर प्लेमध्ये सुद्धा रेकॉर्ड झाला, 40 धावा कुटण्यात आला पहिल्या 2 षटकामध्ये. एक मोठी भागीदारी झाली 78 धावांची राम आणि दिनेशमध्ये, हे सुद्धा एक मोठं विक्रम आहे. वेगवेगळे विक्रम हीच तर ओळख आहे स्वर्गीय रतनबा पाडवीसमती चषक या स्पर्धेचं. 2 हॅट्रिक आतापर्यंत बघायला मिळालेत, एक सुनील भोईर आणि दुसरा राजेश पाटील. गोलंदाज हॅट्रिकच्या मार्गावर, रिदममध्ये चुकले. रोहन काळजी घे, वेळ वाचवायचा रे मला बाळा. तो परत गेलास तर अजून फ्रॅक्शन ऑफ सेकंड जातं, मी समजू शकतो. रिदम चुकतो कधी कधी, पुन्हा एकदा बॉलरला जाग्यावर जावं लागतं. खोल टप्प्याचा चेंडू हवेत खेळलेत, मात्र क्षेत्ररक्षकाला वाटलं की ते स्ट्रेच करून जेल घेऊ शकतात. ब्युटिफुल स्ट्रोक फिल्डरच्या डोक्यावरून 4 धावांसाठी. धावसंख्या डबल फिगरमध्ये 10 या धावसंख्येवर. 2 संघ तृतीय फेरीमध्ये पोहोचले. काल पूल ए मधून कोळी संघ पोहोचलाय, पूल बी मधून आज आगासन संघ ऑलरेडी तृतीय फेरीमध्ये पोहोचलाय. त्यांचं अभिनंदन दादांमार्फत. थर्ड राऊंडमध्ये पोहोचणं ही अभिमानाची गोष्ट आहे. दादांना तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. त्यांच्या बाजूला आहेत त्यांचे मित्र गोपीनाथ कर्वे, अत्यंत जवळचे मित्र. लाईन्स क्लब या संस्थेमध्ये दादांचे असंख्य मित्र आहेत. एकदा या स्पर्धेमध्ये ते खेळले सुद्धा होते सगळे. नातेवाईक सुद्धा आहेत गोपीनाथजी. 10 धावा, 10 फॉर द लॉस ऑफ 2. परिस्थिती गंभीर आहे थोडीशी, कोणाला तरी थांबावं लागेल त्या ठिकाणी. आतापर्यंत आकाश शेलार परतलेत, योगेश पाटील परतलेत, आशीर्वाद पाटील आहेत, अदय शेलार आहेत, नवीन फलंदाज. आशीर्वादच्या खांद्यावर जबाबदारी असेल आणि ते कुठल्या फास्ट खेळा. दोन्ही कॅप्टनना विनंती आहे, सुनील पावशे आणि त्याचा उमेश पाटील. पुन्हा एकदा सूचना आहे, ओ क्लीन बोल्ड, 2 पायांच्या मधून यॉर्कर लेंथ डायरेक्ट यष्टीवर. व्हॉट अ बॉलिंग राजेश पाटील. चांगली गोलंदाजी राजेश काटेच्या मार्फत. आज प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दुपारच्या सत्रामध्ये दिलेला आहे. सगळे आमचे स्टँड्स तुम्ही बघू शकता. युवराज सिंग, दिलीप वेंगसरकर स्टँड, संदीप पाटील, प्रवीण आबुरे स्टँड, अजित आगरकर, महेंद्र सिंग धोनी, स्वर्गीय बापू नाटकर्णी, अजय जडेजा, रोहित शर्मा स्टँड, सगळं भरलेलं आहे. संध्याकाळची वेळ, दुसरा दिवस विसरू नका. उद्या तिसरा दिवस असेल या स्पर्धेचा. पूल सीचे सामने तुम्ही बघू शकाल. उद्या दहिसर, मानपाडा, खेडकाळी, अंतारली, गारिवली, दावडी, कंबाळपाडा, वडवळी, नांदिवळी, संदप आणि उंबारली, खारळी असा सामना बघू शकाल. सकाळी 8:30 आज 8:35 टॉस झाला. दादांच्या माहितीसाठी 9:15 चेंडू पडलाय. उद्यासुद्धा 9:15 चेंडू पडेल. सामना सुरू करावा, जास्त गॅप घेऊ नका. नवीन फलंदाज विकी पाटील, पहिल्या सामन्यात चांगला परफॉर्मन्स. आदेशवर लक्ष राहील, आदेश भरतला आहे आता. आशीर्वादवर लक्ष राहील, विकीवर लक्ष राहील. ओ चेंडू फुलटॉसच होता, मात्र अपील केला होता ब्लॅक बिफोरसाठी. मात्र हाईट फॅक्टर होता, लाईन फॅक्टरसुद्धा होता. शफल झाले फलंदाज, चेंडू चेंज ऑफ पेस असल्यामुळे तो जाऊन अडकला आणि रिव्ह्यू घेतलाय या ठिकाणी. LBW ला रिव्ह्यू नाही आहे, रनआउटला रिव्ह्यू आहे आणि बीमरला रिव्ह्यू आहे. LBW ला देर इज नो रिव्ह्यू. या लेग बिफोरला रिव्ह्यू घेऊ शकत नाही तुम्ही. बीमर आणि रनआउट या दोनच गोष्टींसाठी रिव्ह्यू आहे. ही सूचना काल सकाळी आम्ही केली होती. एक एक रिव्ह्यू आहे दोन्ही संघांना. चेंडू स्ट्रेट टाकलाय ऑफ आणि मिड स्टंपवर. चांगली गोलंदाजी राजेश काटे. एकही धाव दिलेला नाही आहे 3 चेंडूंमध्ये. एक गडीसुद्धा बाद केलाय.
वेगळी शैली आहे. अँगल करतात, ऑफ आणि मिडल, मिडल आणि लेग स्टम्पच्या मध्ये ठेवतात. मराठी भाषेत खोल ठप्प्याचे चेंडू टाकतात. यावेळेला मात्र गुड लेंथवरून चेंडू होतोय. आउटसाइड द ऑफ स्टम्प चेंडूला खेचून काढलाय. ऑन साईडला वाईडिश मिडॉनच्या मागे फिल्डर आहेत हेमंत. कव्हर करेपर्यंत दोन धावा. या दोन धावांना धावसंख्या सरकते ती 12 आहे धावसंख्येवर. सत्तेचाळीस धावांची गरज आहे अजून. ओ खेचून काढलाय आउटसाइड द ऑफ स्टम्प. ऑन साईडला हेमंत कडेच चेंडू जातोय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला कॅप्टन राजेश काटे. प्रत्येक चेंडूमध्ये लाईन व्हेरी करतायत. गुड, वेगळेपणा ही ओळख आहे. व्हेरायटी ही गोलंदाजी अत्यंत परिपक्वता. सातत्याने वैचारिक पद्धतीने बिझी ठेवून फलंदाजाला वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू टाकत असताना कौतुकास्पद. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. ऑफ साईडला कट करायचा प्रयत्न. नाराज होत आहेत बॅट्समॅन त्या ठिकाणी. आशीर्वाद कारण कट करायचा होता ऑफ साईडला. डॉट्स होते होते चेंडू. एकंदरीत तीन नाही तर चार डॉट. एक विकेटसुद्धा आपल्याला बघायला मिळाली आणि त्यामुळे बघते चांगली गोलंदाजी केली. रोहनच्या पहिल्या पावर प्लेमध्ये आपण पाहिलं 10 धावा गेले होत्या. या षटकामध्ये राजेश काटे आपल्या संघाला सामन्यामध्ये आणतोय. 3 धावा देत असताना 1 गडीसुद्धा बाद केले. 1 विकेटसुद्धा काढलेली आहे. एकंदरीत 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 59 धावा करायचे. 2 षटकानंतर धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ते 13 रूपाने. अजूनही मैदानावर धावा हवेत ते आपण बघतोय. 46 धावा करायचे आहेत 18 चेंडूंमध्ये. त्यामुळे आस्किंग रन रेट पोहोचलाय 15.33 वर. प्रसाद चांगली बॅटिंग इथे मात्र फलंदाज इथे बाद झालेत. पण फलंदाजी इथे मात्र चांगली इथे करावीच लागणार आहे कारण 59 धावेंचं लक्ष इथे गाठायचं आहे मैदानावर. धावा अंकित आहे 2 षटकांमध्ये त्या फक्त आणि फक्त 13 धावा 6.5 गतीने. आणि त्यासाठीच तुम्ही पाहतात भरपूर फलंदाज इथे मात्र बाद झाले आहेत. योगेशकडनं अपेक्षा होत्या. योगेश खूप चांगले लेदर क्रिकेटर आहेत. आदेशसुद्धा तंबूत परतले हा खूप मोठा फॅक्टर होता. आदेशने ज्यापर्यंत मागच्या सामन्यात फलंदाजी केली त्याच्यासमोर इथे मात्र चांगली गोलंदाजी तुम्हाला शिळ संघाचे गोलंदाज इथे करत असताना आणि राजेश काटेचं कौतुक करेन. खूप चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकला गोलंदाजी केली. 3 धावा देत असताना 1 गडी बादसुद्धा केला. हे सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर राहिला या सामन्यामध्ये. 18 चेंडू 46 धावा जिंकायला. ओ खाली बसून या ठिकाणी रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा वाईड. अभी परवणी उमेश केणे पंचांच्या भूमिकेत. 14 धावा. माथाडी संघ चेस करतोय. काय बॅटिंग केली होती सकाळी माथाडी संघाने. वेगळ्याच मूडमध्ये होते आज. अटॅकिंग मूडमध्ये. इनसाइड एच चेंडू जातोय फॉर शॉर्ट लेगला. एकनाथ सोलकर यांची अत्यंत आवडती जागा. एक धाव. एकनाथ सोलकर स्टँड तुम्ही उजव्या बाजूला बघू शकता. एकी वन ऑफ द ग्रेट फिल्डर ऑफ इंडिया. चंद्रशेखर बिशन सिंग बेदी व्यंकट राघवन इरापल्ली प्रसन्ना अशा गोलंदाजांच्या गोलंदाजीवर जवळ कॅच घेणं दादांचाच होतं माना भारताचा क्रिकेट. अवैध खेळले स्पून शॉट आहे. जेल असणार त्या ठिकाणी जज करतायत. राजेश चांगलं जेल टिपतायत. अजून एक धक्का. रतन बुवा पाटील स्मृती चषक. स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक. थँक्यू संदीप जगे. आमचे सहकारी समालोचक अलिबागचे कॉम्प्लिमेंट पाठवत असताना या ठिकाणी रविवारी असतील या ठिकाणी काही आवडते समालोचक आमचे आहेत या क्षेत्रामध्ये. एक आमच्या बाजूला बसला इथे. एक आमचे लाडके मॉन्टी राजेश कोपकर हरीश पंडे आमचे सगळ्यात आवडते समालोचक. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बीट होत आहेत संदीप जगे. पुण्याचे नरेश दोमे मच्छेंद्र पाडल सम गुड कॉमेंटेटर्स.
कुणाल सुभाष दाते, धावसंख्या झाली ती आता 15, 15 फॉर द लॉस ऑफ 4. माताडी संघ 4 गळी त्यांचे बाद झालेत, शफल झालेत. 100 शॉट आहे, जेल असण्याची शक्यता आहे. जेल सुटतोय. कठीण होता, प्रशांत होते फील्डर, अत्यंत कठीण होता, मात्र प्रयत्न नक्कीच केला. त्या ठिकाणी 2 धावा, गरज आहे धावांची या ठिकाणी माताडी संघाला. फायटिंग स्पिरिटमध्ये खेळत आहेत फलंदाज. त्या ठिकाणी आपण बघतोय विकी पाडील आणि राजन पाडील. विकी पाडील खेळत आहेत मैदानावर. एकंदरीत 6 या धावसंख्येवर. या 6 धावा करण्यासाठी एकंदरीत त्यांनी धावा घेतली, चेंडू घेतले ते 7. राजन पाडील यांना अजून स्ट्राईक मिळायचं आहे. विकीवर आता आशा आहे माताडी संघाची. रिव्हर्स खेळलेत, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, 6 धावा. थँक्यू आज डी जे. प्रचंड प्रेम करतात प्रेक्षक भारतामध्ये, भारताच्या बाहेर या स्पर्धेवर. अत्यंत दर्जेदार स्पर्धा स्वर्गीय तंबुआ पाडील स्मृती चषक. आवर्जून जानेवारीच्या 3 आठवड्यात प्रेक्षक वाट बघत असतात. सामना फास्ट खेळा, सूचना येते रंगनाथ चौधरी यांच्या मार्फत. रिव्हर्स खेळलेत, जेल असण्याची शक्यता आहे. फिल्डर आहे समोर, महेश जेल टिपतोय. आणि असं वाटत होतं की धावांचा वेग वाढवायच्या प्रयत्नात या ठिकाणी मात्र कंट्रोल करू शकले नाहीत. आणि फलंदाज बाद मैदानावर. एकोणसाठ धावा करायचे, 23 धावा धाव पकड लागलेले आहेत. अजूनही 36 धावांची गरज आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 3 षटकांचा 23 धावा म्हणजे 7.5 सरासरी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि अजूनही मैदानावर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूंमध्ये 36 धावा, 18 धावा प्रति षटकाच्या मागे माताडी संघाला या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. रनरेटच्या माध्यमातून, आस्किंग रनरेटच्या माध्यमातून शीड संघाचं कौतुक आहे. सकाळी धावा मोठी धावसंख्या उभारली होती आणि त्यावेळेला बिंदासपणे ते खेळले. यावेळेला धावसंख्या कमी होती, मात्र महेशने जी बॅटिंग केली, रेस्पॉन्सिबल इनिंग खेळली 26 धावांची. आणि त्याच्यानंतर त्यांचे जे सहकारी आहेत खालच्या टप्प्यामध्ये ज्यांनी बॅटिंग केली मैदानावरती म्हणजे अक्षय, या दोघांनी सामन्याला कलाटणी दिली आणि त्यामुळेच ही धावसंख्या बघायला मिळाली. आणि अजूनही 36 धावांची गरज आहे 2 षटकामध्ये. प्रसाद, या इनिंगमध्ये आणि पुढच्या सामन्यामध्ये, खास करून दोन्ही इनिंगमध्ये पुढच्या सामन्याच्या ड्रिंक ट्रॉलीमध्ये आतमध्ये येणार नाही याची मदत नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. येस सर, ड्रिंक ट्रॉली आतमध्ये येणार नाही. टेनिस वेशाची एकमेव स्पर्धा आहे ज्याच्या ड्रिंक ट्रॉली आतमध्ये जाते. ऑन साईडला खेळलेत, गॅपमध्ये आहे फटका, क्षेत्ररक्षक मागे. त्या ठिकाणी उंच उडी मारून प्रसाद त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना मात्र 2 धावा रोखू शकणार नाही. 11 चेंडू धावा अवे 34, 11 चेंडू 34 धावा. माताडी संघाला सामना जिंकण्यासाठी, थर्ड राऊंडमध्ये प्रवेश करण्यासाठी. दादानं तुम्ही बघू शकता स्क्रीनवर यॉक करायचा प्रयत्न चेंडू वरती आला पडल्यानंतर, मात्र तो यॉकलिंग नव्हता, यॉकलिंगच्या अगोदरच तो टप्पा पडलाय. ज्या पद्धतीने चेंडू रिलीज केला मला वाटतं ब्लॉक होलमध्ये अटॅक करतायत असं चित्र दिसलं मला. राजेश असाच पद्धतीने गोलंदाजी करतायत. काटे पहिल्या स्पेलमध्ये 3 धावा इकडी बाद, चेंज ऑफ पेस होता बॅट्समॅनला वर्कआउट करण्यासाठी कष्टात बाग पाडलं. त्या ठिकाणी चेंडूपासून शरीर खूप लांब खेळायचं होतं. ऑफ साईडला चेंडू आला, ऑन साईडला धाव पूर्ण केली 1, धावसंख्या 26. चेंडू शिल्लक आहेत आता मैदानावर 9, धावा हवे 33. खूप हुशार झालेत ग्रामीणचे खेळाडू, कधी शॉ चेंज ऑफ पेस टाकायचा,
कधी एखादा ऑफ ब्रेक लेग ब्रेक टाकायचा, कधी कुठल्या पद्धतीने वेगवान गोलंदाजी करायचं, आखोआखो मी इशारा असतं गोलंदाज आणि विकेटकीपरमध्ये सुद्धा अतिशय चांगलं इंटेलिजंट क्रिकेट. क्रिकेटमध्ये आई शब्द आहे चाणक्य नीती, त्याचा वापर पूर्ण ग्रामीण संघ या ठिकाणी करत असताना. परिपक्वता ग्रामीण संघ मागच्या काही वर्षांमध्ये आम्ही त्यांच्यामध्ये बघतोय आणि त्याचंच हे उत्तर आहे 107 धावा. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू स्ट्रेट बॅटने खेळले, जास्त उंच खेळले, एलिव्हेट केले, त्यामुळे वेळ मिळतोय, खाली आला आणि महेश आलिमकर मॅग्निफिसंट कॅच घेत असताना, त्याच्या हातातून झेल कधी सुटू शकत नाहीत, दोन हात अत्यंत सुंदर पद्धतीने आणतात आणि सुरेख झेल टिपतात, त्यामुळे अजून एक धक्का. आधीच परिस्थिती गंभीर आहे, आता चेंडू शिल्लक आहेत 8 धावा अवे 33. डोंबिवली निलेश कुलकर्णी दिला भारताला, अजिंक्य राणे दिला, प्रणव प्रशांत धनावडे दिला 1009 धावा शाळांत स्पर्धेमध्ये. निलेश आता स्पोर्ट्स मॅनेजमेंट बघतो. पॅटर्न पॅटच्या मध्ये चेंडू आहे, चेंडू लॉन्ग साईडला प्लेस केलाय, चेंडू ट्रॅव्हल होते मिडविकेटला, क्षेत्ररक्षक आहेत, पॅरल थ्रो देण्याचा प्रयत्न विशाल आलिमकर. टाळ्या वाजवून प्रेक्षक थ्रोचं स्वागत करत असताना एकंदरीत आतापर्यंत 4 धावा केलेत राजेश काटेच्या या षटकामध्ये. पहिल्याच पेलमध्ये एकंदरीत 3 धावा देत असताना एक गडी त्याने बाद केलं होतं. धावसंख्या झाली ती बघतोय आपण. मैदानावर 27, चेंडू शिल्लक आहे 7 धावावेत 32. ओ चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप होता, चेंडू ऑन साईडला खेळलेत, कोणी नाही आहे, गोलंदाजाला जावं लागतंय. गुड बॅलन्स, किती गोलंदाज आहेत असे 15 यार्ड धावतात, कवर करतात, बॉडी बॅलन्स आणि थ्रो सुद्धा देतात स्ट्राईक हँडला. व्हेरी व्हेरी गुड फिल्डिंग. धावसंख्या 28, चेंडू शिल्लक आहेत 6 धावा अवे 31 धावा. होऊ शकतात का फास्ट खेळा विनंती, अजून एक सामना आमचा बाकी आहे, याच्यानंतर वाकलं पडले हा सामना आजच्या दिवसातला या ठिकाणी बघू शकाल. आता सूर्यास्त 6:21 आहेत, वाजलेत 5:25, अजूनही 35:20 आहेत. नॉर्मली 5 षटकांच्या सामन्याला जर बघितलं तर 20 ते 20-40 लागतात, 4 एका षटकाला लागतात, त्यामुळे थोडा फास्ट खेळा म्हणजे सामना आजच्या दिवसात पूर्ण होऊ शकेल. लेदर क्रिकेटर आमचे शंकर पाटील यांचे चिरंजीव संदीप पाटील सुद्धा उपस्थित आहेत, स्वागत आहे संदीप. चांगली स्पर्धा पार पाडतात या परिसरामध्ये अंडर 14 ची. पॅटर्न पॅटच्या मध्ये चेंडू बचावात्मक पद्धतीने कोदळून काढलाय, मात्र गोलंदाजाला बीट केलं, क्षेत्ररक्षकाला बीट केलं, डीप मध्ये जातो चेंडू मिड ऑफला. एक धाव नीरज आलेत. टाळ्या वाजून प्रेक्षक एंटरटेन करत असताना स्ट्राईकला येतोय तो आता राजेश पाडल. चेंडू शिल्लक आहेत 5 धावावे 30. ओ क्लीन बोल्ड, बेल्स वरच्या वर उडत आहेत त्या ठिकाणी पायाच्या मागून. 4th गडी बाद होतोय, काल 2, आज 2. परिस्थिती गंभीर, 7 गडी बाद झालेत. आता चेंडू शिल्लक आहेत 4 धावावे 30. फास्ट खेळा, फास्ट खेळा, थोडं धावत जा बाळा. 212 कोण आहे? पुष्पक. तो चित्रपट कमल हासनचा आठवतोय, एकही डायलॉग नाही. पुष्पक खूप सुंदर चित्रपट, तेच नाव आहे. पुष्पक ज्वेलर्सनीच आम्हाला चांगली पारितोषिक या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच साठी दिलेले आहेत. 500 रुपयाचं पुष्पदीप, 500 रुपयाचं एक नोट चांदीचं आणि 2000 यावेळेला खेळण्याचा प्रयत्न. 4 धावा मिळतील आवश्यक आहेत अशा धावांची संजीवनीच्या रूपाने. या 4 धावा येत आहेत, अजूनही मैदानावर 3 चेंडूचा खेळ बाकी आहेत. 26 धावा, 3 षटकार आले तर 18 वाईड पडले तर जास्त धावा मिळू शकतात. जसं मी उल्लेख केला, यावर्षी सीझनमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 13 वाईड पडलेत. सो सामना हातात होता, तो गमावला होता एका संघाने. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू इनसाइड एज आहे, मागे जाते एज होता ज्या अर्थी डोक्याला आत लावलं नीरजेने.
चेंडू शिल्लक 2, धावा आहेत 25. दोन्ही संघाने तयार राहायचंय. पडले वाकलन, वाकलन सोनारपाडा, दादांच्या माहितीसाठी सामना झाला. वाकलनने सोनारपाडाच्या संघाला पराभूत केलं. फार मोठी धावसंख्या उभारली आहे सकाळच्या सत्रात. केतन मात्र खूप चांगली बॅटिंग केली. त्यावेळेला टॉप एच फ्लाय होतोय. एकच धाव मिळणार, एक चेंडू आणि 24 धावा हवेत. प्रेक्षक संदीप पाटील स्टँडमध्ये फार मोठ्या प्रमाणात आवाज करत असताना एन्जॉय करतायत. हे सगळे पाटील राखे आहेत त्या ठिकाणी शिव संघाचे. आणि हा सामना जिंकलेला आहे 23 धावांनी. अभिनंदन शिरीर संघाचं. टार्गेट कमी असताना सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने फाईट केलंय, नक्कीच या ठिकाणी मी गोलंदाजांचं कौतुक करीन ज्यांनी सुंदर गोलंदाजी केली. रोहन 1 षटक 10 धावा 2 गडी बाद, राजेश काटे 2 षटक टाकले एकंदरीत धावा दिलेत 8, गडी बाद केलेत मैदानावरती 2, महेश 1 षटक 10 धावा 2 गडी बाद आणि नीरज शेवटच्या टप्प्यामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली या ठिकाणी. आणि त्यामुळे हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन शिरीर संघाचं. अपेक्षा करतोय येणाऱ्या सामन्यांमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करतील अशाच पद्धतीने, कारण एक नवीन विक्रमसुद्धा त्यांनी स्थापित केला होता. आणि शिव संघाचा मॅन ऑफ द मॅच साठी आम्ही महेशला आमंत्रित करतो. महेशने वरती यावं आणि मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक 26 धावा त्यांनी केलेत, त्यामुळे ते त्यांनी स्वीकारावं. दादांमार्फत मनपूर्वक अभिनंदन शिव संघाचं. हेमंत पावशे, त्याच्यानंतर विशाल आलिमकर, राम माळी, रोहन आलिमकर, महेश काटे, दिनेश काटे, राजेश काटे, महेश आलिमकर, त्याच्यानंतर अभिजित आलिमकर, प्रशांत आणि तसंच नीरज, निशांत आणि अक्षय यांचंही अभिनंदन. सामना सुरू करावा पुढचा. पडले विरुद्ध वाकलन. तर आजच्या दिवसातला आमचा शेवटचा टर्न होता. तर आमच्या वाणीला या ठिकाणी आम्ही विश्रांती देणार आहोत. धन्यवाद प्रेक्षकांचं, खूप प्रेम दिलं तुम्ही आजसुद्धा. फार मोठ्या संख्येने दुपारच्या सत्रात सगळे स्टँड्स भरलेले होते जेव्हा वाकलन विरुद्ध सोनारपाडा सामना चालू होता. दोन सामने अत्यंत रंगतदार या ठिकाणी झाले दुपारच्या सत्रामध्ये. ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. आज दुसरा दिवस आहे, विसरू नका. उद्या पूल सीचे सामने खेळण्यात येईल. उद्या दहिसर विरुद्ध मानपाडा, त्याच्यानंतर विकळकाळी विरुद्ध अंतारली, गारिवली विरुद्ध दावडी, कंबाळपाडा विरुद्ध वडवळी, नांदिली विरुद्ध संदप, भंडारली विरुद्ध कारडी, हे सगळे सामने होतील. कॅमेरामॅन अतिशय चांगली कामगिरी करतायत. डीजेचे अंश, डीजेचे चंद्रकांत फुटाणे सहकारी चांगलं काम करतायत. आमचे नृत्य कक्ष किशोर आणि तसंच श्यामचे सगळे कलाकार चांगल्या पद्धतीने काम करतायत. आणि तसंच कंट्रोल रूममध्ये गौरव सावंत आणि तसंच जल्पेश बोरीसुद्धा चांगलं काम करतायत. असंच आपल्याला रिदम ठेवायचं आहे. अंपायचंही अभिनंदन. आणि आम्ही या ठिकाणी विश्रांती घेणार आहोत. आणि ज्यावेळेला सामना सुरू होईल या ऐकूया कल्याण डोंबिवलीचा आवाज आमचा लाडका शिष्य प्रसाद पल्लवी यांना. थँक्यू. थँक्यू, धन्यवाद सर. राजेश पाटीलला विनंती करतो आपण यायचं आहे. माथाडी संघाचे गोलंदाज, ज्यांनी मात्र हॅट्रिक संबंधन केली, दुसऱ्या हॅट्रिकची नोंद केली या स्पर्धेमध्ये. आणि पारितोषिक दिला जाईल 2000 रुपयाचा आयोजकांच्या वतीने. आणि महेशला मी देत आहोत सामनावीरचा पुरस्कार, जे शिव संघाचे खेळाडू आहेत. महेश काटे मॅन ऑफ द मॅच. नाणेफेक जिंकून निशांत इलेव्हन जीजी स्पोर्ट्स वाकळण संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाजांवर विश्वास टाकलाय या सामन्यामध्ये पडले संघाच्या विरुद्ध खेळत असताना. प्रत्येक खेळाडूला मात्र एकच विनंती, दोन्ही संघनायकांना एकच विनंती की आपण जर फास्ट खेळायचंय तर बैजुनाथ देसले यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते आपण सामन्यावीरचा पुरस्कार द्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच महेश काटे.